मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली कालपासून अंतरावली सराटी येथे बेमुदत उपोषण सुरू झाले. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज गुरुवारी दुपारी मराठा मावळा संघटनेच्या कार्यकर्त्यांचे जिल्हा अधिकारी कार्यालयावर चढून अनोखे आंदोलन करण्यात आले. पंढरीनाथ गोडसे, भारत कदम यांच्यासह 4 कार्यकर्ते कलेक्टर ऑफिस इमारतीवर चढून बसले. त्यांनी आरक्षण आमच्या हक्काचे आहे, कुणाच्या बापाचे नाही, कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. मुख्यमंत्री हाय हाय, उपमुख्यमंत्री हाय हाय, मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ आहे, सदावर्तेचे करायचे काय, खाली मुंडके वरती पाय, अशा घोषणा देत आहे. त्यानंतर जिल्हा अधिकारी दालनच्या समोर ठिय्या देत आंदोलन करण्यात आले. ब्यूरो रिपोर्ट, AI न्यूज, छत्रपती संभाजीनगर.